श्री स्वामी समर्थ हा अनुभव शुभदा परचुरे यांचा आहे. त्यांनी लिहिलंय, प्रत्येक गोष्ट मनासारखी होण्यास कायमच आपल्याला एखाद्या शक्तीची मदत होते व ती गोष्ट इच्छा पूर्णत्वास त्या त्याप्रमाणे कशी जाते याबाबतचा माझा अनुभव माझ्या शब्दात खालीलप्रमाणे मांडता. जयदीप नोकरीला लागल्यावर ऐच्छिक निवृत्ती घ्यायची हा माझा विचार पक्का. याबाबत एकदा मुलाशी व यजमानांशी सल्लामसलत करूनच 1 एप्रिल 2005 मी 3 महिने अगोदरच नोटीस देऊन 7 जुलै 2005 ठरल्याप्रमाणे निवृत्त झाले. नोटीस ऑफिसला देण्यापूर्वी माझी खूप इच्छा होती की अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ दर्शन घ्यायचे. ही गोष्ट सहजच मी गप्पांमधून मुलाजवळ बोलले होते, कारण ज्यावेळी मी प्रदीर्घ आजारातून बरी झाले त्यावेळी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन मगच ऑफिसला हजर झाले होते व त्यांच्या कृपेने मी पुढे 4.5 वर्षे नोकरी व्यवस्थित पार पाडली. हे सर्व त्यांची शक्ती कृपा माझ्यामागे उभी असल्याने घडू शकले ही माझी पक्की धारणा आहे. तर सांगायचा अनुभव असा की एक दिवस माझ्या जावयाचा म्हणजे मेलिनचा मला फोन आला की आई अक्कलकोटला आमच्याबरोबर येता का. मी म्हटले रिझर्वेशन केले काय, त्यावर ते म्हणाले आम्ही सोलापूरचे सिद्धेश्वर एक्सप्रेसचे 3 बर्थचे रिझर्वेशन केले आहे, तुमचे सहज जमत असेल तर आमच्याबरोबर चला. मी म्हणाले तुमचे रिझर्वेशन तर झालेले आहे, आता आयत्यावेळी मला कुठून मिळणार. त्यावर मिलिंद म्हणाले तुम्ही नुसते एक तिकीट तर घ्या, त्या गाडीचं काय बघू काय ते. गुंजाली माझी नातचे स्वतंत्र बर्थ रिझर्वले आहे, त्यावरून तुम्ही चला आपण गाडी TCशी बोलू. ठरल्याप्रमाणे मी ह्या तिघांबरोबर प्रवासाला निघाले. मला सोडायला हे स्टेशनवर आले होते. आम्ही दोघे प्लॅटफॉर्मवर आलो तेव्हा आल्यापासून एक कुत्रा आमच्या मागे मागे येत आहे असे लक्षात आले. त्याला घालवण्याचा प्रयत्न केला पण तो आमच्यापासून हटेना व त्याची नजर पण सारखी आमच्यावर होती. थोड्या वेळाने ह्यांनी त्याच्या स्वभावाप्रमाणे त्या कुत्र्याकरिता बिस्किटचा पुडा आणला व त्याला बिस्किटी दिली. हेतू हा की तो खाल्ल्यावर निघून जाईल, पण कसेचे काय तो तिथेच उभा राहिला. थोड्या वेळाने आमची गाडी आली, आम्ही आमच्या बोगीत शिरलो. गाडी सुटताना पण माझे लक्ष त्या कुत्र्याकडेच होते, तोही जणू काही मी नीट जावे म्हणून काळजी घेत होता. थोड्या वेळाने डब्यात चेकर आला, तिकडे चेक करताना आमच्यापाशी पोचला. मला मनातून थोडी धाकधूक वाटत होती की माझे रिझर्वेशन नसताना तो दंड करेल, पण त्याने तिकीट बघितले व माझ्या जावयाचे त्याच्याशी बोलून जाणं घेता तो निघून गेला. आम्हाला सोलापूरला उतरल्यावर या गोष्टीचे खूपच आश्चर्य वाटले. श्री स्वामींचे श्री तुळजापूर देवीचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. येताना परत तोच प्रश्न, कारण तिकीट होते पण रिझर्वेशन माझे नाही. तेव्हासुद्धा चेकरने कुठेही न अडवता मी सुखरूप परत आले. या सर्वाचा विचार करताना मला सारखे वाटते की माझी श्री स्वामींचे दर्शन घेण्याची अतीव इच्छा असल्यामुळे त्या श्वानाच्या रूपात येऊन स्वामींनी माझी प्रवासात कुठेही अडवणूक न होऊ देता मला त्यांच्या चरणावर येऊ दिले. जणू काही त्यांची शक्ती त्यांच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या युक्तीप्रमाणे खरोखरच जाणवून दिली. त्यामुळे मला आनंद झाला. आजपर्यंत माझ्यामागे श्री स्वामींची शक्ती उभी असल्याने माझ्या इच्छा व कामे माझ्याकडून स्वामींनी पुरी करून घेतली आहेत. त्यांची सेवा करण्याचे बळ कायम माझ्याजवळ राहू दे अशी त्यांची चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.